नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये। दिनकर आणि संगीता हे हात जोडून अद्वैतला विनवणी करत असतात की काही झालं तरी यातील आमच्या मुलीला कलाला काही कळून देऊ नका, तिला काही सांगू नका। ते सर्व क्षण जेव्हा अद्वैत रूममध्ये येतो तेव्हा ते सर्व त्याच्या डोळ्यासमोर येते आणि तेव्हा मात्र कला ही आतमध्ये येते, झोपण्याची तयारी सुरूच असते आणि अद्वैत तो विचार करत असतो आणि अगदी स्थिर असतो। तेव्हा कला ही त्याच्याकडे डोकावून पाहते आणि बापरे, चांदेकर असा इतका स्थिर का बसला असेल, कसला विचार करत असेल असे ती अद्वैतकडे बघत आपल्या मनात म्हणत असते। तेव्हा अद्वैत विचार करतो की आपली एखादी वस्तू जरी म्हणजे हरवली वस्तू तरीसुद्धा आपल्याला किती त्रास होतो आणि खरेचं तर घर तिच्यापासून हिरावलं गेलं। आणि जर इला मी हे सांगितले तर इला काय वाटेल, इला जर हे सांगितलं ही बातमी ऐकून ती काय रिॲक्ट करेल, काय तिला वाटेल, तिच्या मनाला किती वाईट वाटेल। एकतर आता नुकतंच तिचं दुकानसुद्धा तिच्या डोळ्यासमोर म्हणजे जळालं आणि आज तर तिचं घर आणि किती हा मोठा ड्रामा असेल आणि हे तर इमॅजिन करणंसुद्धा सोपं नाही। म्हणजे कलाची काय परिस्थिती होईल याचा तो विचार करत असतो। त्यावरती लगेच कला त्याला म्हणते, ठीक आहे मी चित्र काढते। तर अद्वैत लगेच म्हणतो की काय कसलं चित्र। त्यावरती कला म्हणते की अरे तू इतका स्थिर बसलास, तुझ्या नाकावर माशी बसली तरी तू हल्ला नाहीस, म्हणून तुला म्हटलं की काही पोज वगैरे द्यायची की आहे तुला चित्रासाठी। तेव्हा अद्वैत चिडतो, अद्वैत म्हणतो की का ग काही पण काही म्हणतेस ग। तेव्हा मात्र आता अद्वैतच्या परत लक्ष देते आणि तो विचार करतो की नाही, आता मात्र हिच्याशी आता कोणताही वाद घालायला नको, हिच्याशी जरा आता शांतपणे बोलायला हवं। म्हणून तो कलाला म्हणतो की खरे अगं खाली बस ना। तर कला खनते की काय मी, अद्वैत लगेच म्हणतो मी खरे आहे का, नाही मी म्हणजे खरं आहेत, परंतु येथे मात्र या खोलीमध्ये आपण दोघच आहोत। मग खरे म्हणजे तूच ना, मग बस ना खाली, थोडस चिडून तो म्हणत असतो आणि परत म्हणतो की मनात नाही वाद तर नाही घालायचा आणि चिडून काय उपयोग होणार, जरा शांतपणे हिच्याशी बोलायला हवं। तेव्हा कला खाली बसते तर अद्वैत तिला म्हणतो की कसं असतं ना खरे। तर कला विचारते की कसं, त्यावरती अद्वैत तिला सांगायला जातो की आपण एखाद्या गोष्टीमध्ये गुंतत जातो, आपण इतके गुंतत जातो की ती गोष्ट आपल्याला आपलं सर्वस्व वाटतं आणि तेच मी तुला म्हणतो, त्यामुळे असं होता कामा नये। म्हणजे असे की आपण कोणतीही गोष्ट धरून ठेवायला नको, कारण धरून ठेवण्यामध्ये कोणताही पॉइंट नसतो। एक खूप फेमस अशी फिलॉसॉफी आहे, अगं जे आपल्याला आपलं वाटतं तर ते धरून ठेवायचं नाही, अगदी मोकळं सोडून द्यायचं आणि जर खरंच ते आपलं असेल तर ते परत आपल्याकडे येतच। तर कला ही सर्व ऐकत असते आणि विचारते की मग काय करायचं। त्यावर अद्वैतीला सांगायला सुरुवात करतो की म्हणजे तू असं बघ, म्हणजे हे पक असा एक पक्षी आहे आणि पक्षी जोपर्यंत आपल्या पिंजऱ्यामध्ये असतो आणि सांगताना अद्वैत उठतो आणि बोलता बोलता तो कलाकडे येत असतो की कारण तोपर्यंत त्याला त्या पिंजऱ्यामध्ये खूपच सेफ वाटतं। एकदा की तो पिंजऱ्याच्या बाहेर पडला तर मग त्याला त्याची ती सुरक्षित स्पेस म्हणजे ज्यात तो होता म्हणजे पिंजरा तो त्याला आठवत नाही। त्याला समोर दिसतं ते त्याचं ते मोकळं आकाश आणि तो हवेत अशी म्हणजे मनासारखी झेप घेऊ शकतो। कला विचारते की म्हणजे कसं। तेव्हा अद्वैत खाली बसतो आणि कला समोर बसून तो म्हणतो की म्हणजे प्रेम अपेक्षा या गोष्टी गुतच जायला नको, कारण टीचर्समेंट आयुष्यामध्ये खूप अशी इम्पॉर्टंट गोष्ट आहे। म्हणजे हे पग उद्या जर एखादी गोष्ट आपल्यापासून नाहीशी झाली तर त्याचबद्दल त्या गोष्टीबद्दल वाईट वाटून घ्यायचं नाही आणि हे असं होता कामा नये। मग कळतं ना मी तुला काय म्हणतो ते, आणि अरे तुला एवढं सांगतो तरी कळत नाही की कला फक्त नाही अशी मान डोलावते। अद्वैत म्हणतो की मी तुला किती समजावतो तरी सुद्धा तुला नाही कळत का, आणि हे पग आणि तो लगेच बेडवर येतो आणि हे पग कला मला तुला असं समजवायचं की ही माझी हद्द आणि ही तुझी हद्द, आपलं मात्र आपल्या हद्दीवर खूप प्रेम असतं। तर कला म्हणते की काय हद्दीवर प्रेम। तेव्हा अद्वैत म्हणतो की हे पग माझे लिंक तोडू नकोस आणि मला डिस्टर्ब करू नको, मी तुला सांगतो ना ते फक्त ऐकून घे आणि समजून घे की ही माझी हद्द आणि ही तुझी हद्द। मी जर तुझ्या हद्दीत आलो आणि तू जर माझ्या हद्दीत आली तर आपण इरिटेड होतो, पण समज ही हद्द जर नाहीशी झाली तर काही फरक पडत नाही, वाईट वाटून घ्यायचं नाही। अगं हद्द म्हणजे पिंजरा, सुरक्षितेची स्पेस, आणि समजा ती हद्द नाहीशी झाली तर टेन्शन घ्यायचं नाही, माझ्याकडे मात्र माझा मोकळा आकाश। आणि तो लगेच असा कलाच्या हद्दीत येतो आणि खाली झोपतो आणि तिला ते तसे करून दाखवत असतो म्हणजे माझा बेड। तर कला म्हणते की काय अरे चांदेकर काही कसे बोलतोस रे तू। तेव्हा अद्वैत पुन्हा उठून बसतो आणि कलाला म्हणतो की काही बोलतो म्हणजे काय, मी फक्त तुला एक उदाहरण देतो की म्हणजे असं समजा ही हद्द जर नाहीशी झाली तर वाईट वाटून घ्यायचं नाही, कारण त्या हद्दीबरोबर आपल्या असंख्य अशा आठवणी जोडल्या गेलेल्या असतात, मग त्या आठवणींना घेऊन आपण पुढे जाऊ शकतो। कारण अद्वैत हे का समजतो
समजवत असतो की कलाला तिचं घर गेलेलं आहे, त्यामुळे वाईट वाटेल. आणि जेव्हा मी तिला आताही सांगतो आणि तिला जर हे कळले की तिचं घर गेलं म्हणून तिला वाईट वाटायला नको आणि आपल्या सल्ल्याप्रमाणे ती पुन्हा जगायला सुरुवात करेल याची या मागची अद्वैतची कल्पना असते, म्हणून तो कलाला हे सर्व काही समजावत असतो. तेव्हा अद्वैत पुढे तिला सांगतो की अगं, पण बायकांचं तसं नसतं, बायका ह्या रडत बसत असतात, कारण त्या खरंच खूप जास्त सेन्सिटिव्ह असतात. या गोष्टीमध्ये त्या अगदी गुरफटून जातात. घर, कुटुंब, मुलं, नवरा यात त्या अडकतात. हे असं व्हायला नको. तेव्हा कलाही त्याच्यासमोर हात जोडते आणि चांदो बाबा की जय असे म्हणते आणि म्हणते की महाराज, अहो आत्ता जे काही ज्ञानाचे उपदेश तुम्ही उधळले त्याचा काय अर्थ आहे, जरा स्पष्ट शब्दात सांगू शकताल का प्लीज. तेव्हा आदित्य म्हणतो की हे बघ. तेव्हा कला म्हणते की हो हो जा, म्हणजे तू माझा हा वेळ वाया घालवण्यासाठी हे सर्व बोललात ना, त्यामुळे जाऊन दे, तू सुद्धा झोप, मी सुद्धा झोपते. आणि जी काही मधी त्या दोरीवर साडी असते तर ती साडी ती पूर्ण दोरीवर टाकायला सुरुवात करते. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की नाही अगं नको. तेव्हा कला म्हणते की नाही, गुड नाईट आणि आगाऊ कुठला. आणि कला आपल्या जागेवर झोपते आणि अद्वैत त्याच्या जागेवर झोपतो. कला विचार करते की नेमकं याचं काय चाललं आणि कसले हे मला कशाचे उपदेश देतो. बायका गुरफटतात म्हणजे काय नक्की, म्हणजे ओ म्हणजे याला कळलं की काय की मी स्वतःला कला अद्वैत चांदेकर स्वीकारले म्हणून. ओके ओके म्हणजे हे सर्व त्या विषयावर होतं की काय, म्हणजे मी बायको म्हणून वेळ वाया घालवते की काय, असं याला म्हणायचं होतं की. तेव्हा कला लगेच तटकन उठते आणि ती साडी बाजूला करते आणि अद्वैतला म्हणते की चांदेकर, आता मला जरा स्पष्ट सांग की नक्की तू काय कशाबद्दल म्हणत होता. तेव्हा ते अद्वैत विचारतो की काय, तर कलाही त्याचा हात पकडते म्हणजे अरे असं की असं घट्ट पकडून ठेवायचं म्हणजे याचा काय अर्थ होतो, जागची ती गोष्ट हल्ली नाही पाहिजे, अगदी घट्ट पकडून अशी ठेवली पाहिजे, नक्की नुला नेमकं काय म्हणायचं होतं, कशाबद्दल तू बोलत होता. आणि ती अद्वैतचा हात जोरजोराने धरत असते. तर अद्वैत म्हणतो अगं मी तुला तेच तर म्हणतोय, का तू इतकं धरतेस, का धरून ठेवायचं. तेव्हा अद्वैत तिच्या हातातून हात सोडवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा कला म्हणते की का धरून ठेवायचं, म्हणजे सोडणार कशी, आपली आहे ना ती गोष्ट, आपण त्याच्यासाठी कष्ट घेतलेला असता. तर अद्वैत म्हणतो की अगं कष्ट तर आपण प्रत्येकासाठी घेत असतो, प्रत्येक गोष्टीसाठी, पण त्यात गुंतायचं किती हे आपलं आपण ओळखलं पाहिजे. वरती कला म्हणते की का गुंतायचं नाही आणि गुंतायचं किंवा नाही गुंतायचं हे सुरुवातीला आपण ठरवत असतो का, अरे ते आपोआप होतं. तेव्हा अद्वैत तिच्या हातातून हात काढत म्हणतो की अगं ते आपण स्वतः ठरवायचं असतं की त्यात गुंतायचं किंवा नाही गुंतायचं, नाहीतर आपल्याला त्रास होतो ग. डिचार्जमेंट खरंच खूप गरजेचे असते आयुष्यामध्ये. अगं कला म्हणते तर अरे सगळेच काही सॉर्टी नसतात, अरे आपण फक्त आपण विचार करून जगायचं नसतं, आपल्या स्वतःचा विचार आपण नाही करायचा, दुसरं सुद्धा विचार आपल्याला करता आला पाहिजे, म्हणूनच अरे मी धरून ठेवलं आणि कोणीतरी सांगेल म्हणून मी सोडून द्यायचं, नाही नाही. आणि कला ही अद्वैतचा हात अगदी घट्ट पकडून ठेवते. असं मला पटत नाही, शक्य होणारच नाही. तर अद्वैत तिला म्हणतो की अगं मी तुला तेच सांगतो. कला म्हणते की तू लाख सांगशील परंतु मला पटायला नको का, त्यावरती अद्वैत चिडतो. अद्वैत म्हणतो की मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करतो परंतु दुसऱ्याचं काही ऐकून घेत नाही, समोरच्याला कायम तुच्छ लेखते, तुझ्या समोर काहीतरी सांगणं म्हणजे डोकं हे दगडावर आपटून घेण्यासारखं आहे. तेव्हा कला म्हणते की हे बघ, तू माझ्याशी बोलायला आला होता त्यामुळे तू डबल दगड. तेव्हा अद्वैत म्हणतो की डबल नाही डबल, आणि कला सुद्धा म्हणत असते की डबल दगड. तेव्हा अद्वैत चिडतो. अद्वैत म्हणतो की हे बघ, तुझ्याशी वाद घालण्यात कोणताही अर्थ नाही, वाद घालण्यामध्ये तू अगदी मास्टर आहेस, हट चल हट. कला म्हणते की तू हट. आणि अद्वैत त्या ज्या साड्या असतात तर ते लगेच दोरीवर त्या पांगून देतो आणि कला तर जास्त पसरवते आणि वेळ वाया घालवतो माझा म्हणून कलाही चिडते आणि दोघे दोन्हीकडे तोंड करून झोपतात. तेव्हा कला मात्र तिच्या लक्ष देते की उद्या हुसळ करायची आणि मी तर कडधान्य घालायचं विसरलेच. आणि ती अशी रडल्यासारखं तोंड करते. तेव्हा अद्वैत लगेच आपले कान दाबतो. हा करकर्स आवाज अजून कानामध्ये घुमतोय अगदी भुंग्यासारखी. तेव्हा कलाला राग येतो. कला ऐकते आणि लगेच तडकन उठते आणि काय मी भुंगा काय. तेव्हा अद्वैत कान दाबलेला असतो आणि रात्रभर हा भुंगा पोखरायला मोकळा म्हणून कला लगेच उठते आणि मी भुंगा काय भुंगा म्हणून त्याच्या अंगावरील ते बेलशीट ओढते आणि काय तू चांदोबाबा भुंगा म्हणून बाजूला निघून जाते. तर अद्वैत लगेच उठतो आणि ए असे ओरडतो. त्यानंतर मात्र इकडे नयनाची धर अगदी सौरभने झोपच उडवलेली असते. सौरभचाच विचार करत असते की त्याने एकदम इतके पैसे मागितले आणि तो असा काही असेल याबद्दल खरंच मला काही अजून सुद्धा विश्वास नाही बसत. आणि आता तर मी काय करू, राहुलला जर याबद्दल सांगितले तर तो माझीच वाट लावेल आणि घरात तर कोणाला जर काही सांगितले तर खूप डेंजरस आहे, त्यामुळे काहीतरी मार्ग असा काढावा लागेलच. मग नक्की असं काय करू की मार्ग यातून काय काढू.
म्हणून विचार करत असते आणि तेवढ्यात राहुल मागून येतो आणि तिला मिठी मारायला लागणार, कारण जी काही पोटाला वटकुळी बांधलेली असते त्यावरच तो हात ठेवायला लागणार. तोच लगेच नैना त्याचे हात मागे करते आणि राहुलला मुद्दाम बोलण्यामध्ये अडकायला सुरुवात करते. राहुल, अरे मला सांग की आज ऑफिसमध्ये काय झाले, मला तर अशी वाटच बघून होते की केव्हा तो ऑफिसमधून घरी येतोय आणि मला सर्व काही सांगतो. तेव्हा राहुल म्हणतो की काय, तू माझी वाट बघून होती की ऑफिसमध्ये काय झाले याची वाट बघून होती. तेव्हा मात्र नैनाही शांत होते आणि विचार करत असते की मी नक्की काय करू, कारण येथे मात्र माझी प्रेग्नन्सी लपवता लपवता नाकी नऊ आलेत आणि आता तर तू माझ्या जवळ आला तर माझं भांड फुटेल. राहुल हा नैनाच्या चेहऱ्यावरून आणि केसावरून अलगद असा हात फिरवत असतो, म्हणून ती मुद्दाम नाटक करत म्हणते की राहुल प्लीज मला आज थोडस थकल्यासारखं वाटतं. तेव्हा राहुल विचारतो की काय ग, काय झाले. तेव्हा नैना म्हणते की अरे ह्या दिवसात होतं कधी कधी असं आणि आता तर माझे दिवस सुद्धा भरत आले त्यामुळे होत असेल कदाचित. तर राहुल म्हणतो की ठीक आहे, झोप आता तू आणि मी आलोच, असे बोलून तो निघून जातो. त्यानंतर मात्र इकडे नैनाला सारखं टेस्ट सौरवचं बोलणं आठवत असतं की चांदेकरांकडे मात्र पैशाचं झाड आहे, मग त्या पैशातील मला 10 लाख रुपये हवेत. त्यानंतर कलाही थोडीशी बाजूला गेलेली असते आणि त्याच वेळेस मात्र अद्वैत झोपी जातो आणि त्याच वेळेस तेथे सरोज येते आणि सरोज अद्वैतकडे एकटक पाहत असते. तर अद्वैतला वाटतं की नक्की खरे आहे, म्हणून तो लगेच म्हणतो की खरे जरा एसीचं टेम्परेचर वाढव ना. तेव्हा सरोज लगेच टेम्परेचर वाढवते आणि अद्वैतकडे पाहत असते आणि तेवढ्यात सरोज ही लाईट ऑन करते, तेवढ्यात अद्वैतला जाग येते आणि अद्वैत खरे म्हणणार तो समोर त्याला आई दिसते आणि तो लगेच म्हणतो की आई तू. तेव्हा कला म्हणते की अरे उठू नको आणि तुला बरं वाटते ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आई. तर सरोज विचारते की अरे मला एक गोष्ट सांग, कामाचा खूप स्ट्रेस आहे का. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही आई, पण कामं सुद्धा महत्वाची आहेत ना. तर सरोज म्हणत असते की पण त्या अगोदर तब्येतीची सुद्धा काळजी घ्यायला हवी, तब्येत सुद्धा खूप महत्वाची आहे ना. आणि त्याच वेळेस कला ही आतमध्ये येते. सरोज आणि अद्वैत एकमेकांशी बोलत असतात. सरोज त्याला सांगत असते की बाळा आता शांत झोप, काही टेन्शन घेऊ नकोस. तेव्हा कला ही सरोज मॅडमकडे पाहत मनात म्हणते की सरोज मॅडम इथे, म्हणून कला लगेच बाहेर येते आणि उभी राहते. तर सरोज ही अद्वैतला झोपी लावून बाहेर येते आणि कलाला विचारते की काय ग, मला बघून तू बाहेर का थांबलीस, बाहेर का आलीस. तेव्हा कला ते असे करते. तर सरोज तिला विचारते की मी तुला काहीतरी विचारते. तेव्हा कला म्हणते की हे पहा, तुम्ही दोघं बोलत होता, तुम्ही त्याच्याशी बोलत होतात म्हणून. तेव्हा सरोज म्हणते की हे बघ, मला तुला काहीतरी सांगायचं. तेव्हा कला घाबरते आणि मनात विचार करते की आता यांना काय सांगायचं असेल, पण अचानक त्या इतक्या चांगल्या कशा बोलायला लागल्या असतील. तेव्हा कला हा सर्व विचार करून सरोजला म्हणते की बोला मॅडम, तुम्हाला नक्की काय बोलायचं होतं. तेव्हा सरोज सांगायला सुरुवात करते की हे बघ अगं, रूममध्ये असताना एसीचं टेम्परेचर इतकं कमी ठेवू नको, एकतर थंडीचे दिवस आहे त्याला त्रास होईल. असे बोलून सरोज काही न चिडता निघून जाते. तेव्हा कला तर विचारतच पडते की ह्या जरा सुद्धा चिडल्या नाहीत आणि असं कसं होईल. आणि कला ही दरवाजा लावून घेते. तेव्हा मात्र सरोज विचार करत असते, इच्यावर आरडाओरडा करून काही उपयोग नाही होणार आणि इच्यावर जर मी जास्त आरडाओरडा केला तर रोजची भांडणंही होतच राहणार आणि मला सर्वजण दोषी ठरवतील. आणि हे असे नको असलेले तण कितीही मशीन जरी फिरवले तर ते जात नसतात, शेवटी ते उपटूनच बाजूला करावे लागतात. आणि आता मी सुद्धा तेच करत राहणार आणि माझं जे काही म्हणणं आहे ते अगदी बरोबर होतं की ही अगोदर, नंतर तिची बहीण आणि नंतर तिची आई आणि आता मात्र घरातील सर्वजण इकडे राहायला आले. हे सगळे खरे अगदी इकडे व्यवस्थित वसले, परंतु त्यांना मात्र आता येथे मी नाही राहू देणार. आता मात्र डाव माझा असेल म्हणून सरोज वेगळा प्लॅन करते, कारण आता कलावर ओरडायचं नाही तर शांत राहून सर्व काही अगदी वेगळ्या प्लॅनने करायचं असे ती ठरवते. त्यानंतर मात्र इकडे अद्वैतला काही झोप लागत नसते. सारखं सारखं दिनकर आणि संगीता यांचे सर्व काही बोलणे हे त्याला समोर येत असते, कारण ते जेव्हा घरी दोघे बोलून कुणालाही काही कळायला नको म्हणून निघून जातात आणि अद्वैत तर हे सर्व ऐकलेले असते. तर ते अद्वैतच्या डोळ्यासमोर येत असते आणि काजलने सुद्धा म्हणजे सांगितले असते की पतसंस्थेतील लोकांनी आमचं हे घर दुसऱ्याच कोणाला तरी विकून टाकले आणि दिनकर सुद्धा आणि संगीता सुद्धा त्याच्यासमोर हात जोडतात. काही झाले तरी तुम्ही आमच्या मुलीला म्हणजे कलाला यातील काही सांगू नका. आणि ते कायम रडत असतात. त्यांना जे काही त्यांची अवस्था झालेली असते, त्यांच्यावर आजची परिस्थिती आलेली असते, अद्वैतला ते सर्व बघून खूप वाईट वाटतं. अद्वैत विचार करतो की खरंच आज यांच्यावर काहीही अशी वाईट परिस्थिती आली, अगोदर दुकान गेलं आणि आता नंतर घर गेलं. तेव्हा तो कला
त्याला झोपलेली आहे की नाही हे पाहतो आणि लगेच घड्याळात किती वाजले हे बघून लगेच तो उठतो. अलगत अशा पावलांनी तो बाजूला येतो आणि लगेच त्या पतसंस्थेतील जो मॅनेजर असतो त्याला इतक्या रात्री फोन लावतो. तेव्हा मॅनेजर हा झोपेत असतो आणि झोपेमध्ये फोन घेतो आणि काय कटकट आहे यार असे बोलून तो फोन घेतो आणि फोनवर म्हणत असतो की काय हो तुम्हाला काही काळ वेळ काही कळतं की नाही अहो नक्की कोण आहात. फोन दिसला म्हणून लवचलायचं आणि बोलायचं. त्यावर लगेच अद्वैत म्हणतो की मी अद्वैत चांदेकर बोलतो. तेव्हा अद्वैत चांदेकर हे नाव ऐकल्यानंतर तो मॅनेजर लगेच उठून बसतो आणि खूप घाबरतो आणि सर बोला ना अहो बोला काय काम होतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी तुमच्या पतसंस्थेत गेलो होतो तेव्हा तुम्ही तेथे नव्हतात माझं खूप महत्वाचं काम तुमच्याकडे होते. तेव्हा ते घाबरतच विचारतात की काय आत्ता आणि बोला ना सर काय सेवा करू मी तुमची. तेव्हा अद्वैत सांगायला सुरुवात करतो की तुम्ही तुमच्या पतसंस्थेमध्ये किती वाजता येतात. तर तो मॅनेजर सांगायला सुरुवात करतो की सकाळी 10 किंवा 8:30 येतो. तेव्हा अद्वैत त्यांना म्हणतो की उद्या सकाळी तुम्ही 8 या. तर तो मॅनेजर घाबरतच तयार होतो की हो उद्या मी नक्की येतो. सकाळी 8:30 येतोच. तेव्हा अद्वैत त्याला म्हणतो की 8:30 नाही ठीक 8 तेथे मला तुम्ही हजर पाहिजे. तेव्हा मॅनेजर घाबरतच म्हणतो की हो 8 येतो नक्की येतो आणि फोन ठेवतो आणि विचार करतो की नक्की या अद्वैत चांदेकरांचं काय काम असेल. त्यानंतर राहुल हे अद्वैतचं सर्व काही बोलणं ऐकतो आणि विचार करतो की अद्वैत सारखं त्या पतसंस्थेत का जातो हे मात्र आता शोधून काढायला हवं. त्यानंतर इकडे नायनाला सुद्धा अगदी झोप लागलेली नसते आणि ती उठून बसते आणि आय एम शुअर कधीही मला इतक्या लवकर जाग आली नसेल आणि त्या सौरभचा सारखा विचार करत असते की हा सौरभ कधी मला इतका ब्लॅकमेल करेल असे मला कधीही स्वप्नात वाटलं नव्हतं. सौरभने तर माझी पूर्णपणे झोपच उडवली परंतु आता मात्र याला द्यायला इतके पैसे आणायचे तरी कुठून. मग नक्की मी राहुलच्या कपाटातून ते पैसे काढू का आणि ते पैसे सौरभला देऊ का. हा तर माझ्यासाठी बेटर असा ऑप्शन आहे आणि तसेही राहुल इतक्या लवकर नाही उठणार त्यामुळे असंच काहीतरी मी करते असे नैना ठरवते. त्यानंतर इकडे अद्वैता सकाळी तयार होतो कारण त्याला त्या पतसंस्थेतील त्या मॅनेजरला भेटायला जायचं असतं. तेव्हा कलाही तयार होऊन येते आणि अद्वैतला गुड मॉर्निंग करते आणि अद्वैतला विचारते की काय रे तू इतक्या लवकर रेडी कसं झालास रे. नाही मला असं वाटलं होतं की तू झोपला असेल आणि तुला उठवायचं असेल आणि खरे कॉफी अशी हाक सुद्धा आज आली नाही. अद्वैत मात्र काही बोलायला तयार नसतो. तर कला पुन्हा विचारते की अरे चांदेकर कुठे जातो की काय. अरे कुठे चाललास सांग ना. अद्वैत मात्र काही सांगायला तयार नसतो आणि तो कपाटाचा दरवाजा उघडतो. तर कला विचारते की काय रे तू इतक्या सकाळी रेडी कसं झालास आणि कला लगेच कपाटाला अशी आडवी होते. तरी सुद्धा अद्वैत काही म्हणजे तिला रिस्पॉन्स देत नाही आणि काही बोलायला तयारच नसतो. अरे चांदेकर सांग ना तू कुठे चाललास का. तेव्हा अद्वैत हा काही बोलत नसतो आणि तो आपला गॉगल घेतो डोळ्यात घालतो आणि लगेच कलाही त्याच्या हातामध्ये घड्याळ घालत असते आणि विचारते की अरे चांदेकर सांग ना कुठे चाललास. अरे सांग ना मी तुला काहीतरी विचारते नेमकं तुझं काय चाललं. तेव्हा अद्वैत लगेच चिडतो. अगं तुझं नेमकं काय चाललं अशी लहू चुंबुकासारखी मागे मागे का करतेस आणि तुझे आई बाबा आलेले आहेत ना तू त्यांच्याकडे जरा लक्ष दे. माझ्या वस्तू आहेत त्या माझ्या मी घेऊ शकतो माझ्या हातात त्या द्यायची गरज नाही. त्यावरती कला म्हणते की अरे मी तुला काहीतरी विचारलं की तू कुठे निघालास कुठे चाललास. तेव्हा अद्वैत म्हणतो की का तुला का सांगायचं तुला विचारून जायचं का. मी कुठेही जाईल तुझा काय संबंध. तर कला म्हणते की चांदेकर हे बघ असं कसा बोलू शकतो संबंध आहे नवरा आहेस तू माझा अग्नीच्या साक्षीने 7 घेऊन आपण लग्न केले. मुळे बायको या नात्याने मला म्हणजे माहितीच पाहिजे की तू कुठे चाललास म्हणून सांग मला. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ सकाळी नवरा बायको नवरा असे सुरू करू नकोस. अख्ख्या माझ्या दिवसाची वाट लागते आणि लग्नाच्या दिवसाची आठवण सुद्धा करून देऊ नकोस. आपण नवरा बायको नाहीत आपलं लग्न स्थितीत झालं हे विसरलीस का. तेव्हा कला म्हणते की छे अरे असं कसं विसरेल आणि झाले असेल कोणत्याही परिस्थितीत मग काय करायचं. तर अद्वैत म्हणतो की मग काय मग जा पटकन आणि माझ्यासाठी कॉफी घेऊन ये एकतर मला जायला उशीर होतोय. तेव्हा कलाही त्याच्या समोरच चालत असते. मी तुझ्यासाठी कॉफी सुद्धा घेऊन येते पण त्या अगोदर मला सांग की तू कुठे चाललास. मला एक गोष्ट सांग की माझ्या आईबाबांना तू येथे का घेऊन आलास. तर अद्वैत विचारतो की म्हणजे काय. अगं तुझे आई बाबा आलेत मग तू खुश नाही का. अगं तुझ्यासाठीच मी त्यांना येथे आणले. तेव्हा कला थोडी हसते आणि खुशून विचारते की काय माझ्यासाठी खरंच. तर अद्वैत विचारतो की तुला काही डाऊट आहे का. कला म्हणते की अरे नाही तू तर द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे तुझ्यावर कशाला मी डाऊट घेऊ. पण नक्की एवढंच कारण आहे ना. तर अद्वैत म्हणतो की हो
तर कला विचारते की काय म्हणालास, आणि अद्वैत बोलून जातो की घराचं, तर कला विचारते की काय घराचं काय, अद्वैत म्हणतो की अगं तुला घराची आठवण येत असेल म्हणून मी त्यांना येथे आणले. कला म्हणते की काय चांदेकर खरंच तू इतका विचार करू शकतोस, तेव्हा अद्वैत विचारतो की म्हणजे काय, तर कला म्हणते की सॉरी हे बघ मी जरा चुकीचं वाक्य बोलले, अरे मला असं म्हणायचं होतं की तू माझा इतका विचार करू शकतोस का, तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ आता खूप काही बोललीस जा पटकन आणि कॉफी घेऊन ये. कला म्हणते की आणते आणते, तेव्हा अद्वैत म्हणतो की एकदम गरम स्ट्रॉंग कॉफी, मी तुला म्हटलं ना मला कॉफी हवी आहे म्हणून, तेव्हा कला लगेच त्याचं तोंड दाबते आणि एक हात आपल्या हाताने धरते आणि त्याला विचारते की काय रे हे सर्व तुम्हाला नवऱ्याच्याच नात्याने सांगतोस ना, तेव्हा अद्वैत लगेच रागाने तिचा हात हिसकावतो आणि बाजूला होतो, आणि तो बाजूला होतो तर लगेच कला म्हणते की काय आता, आणि कपाटातून रुमाल घेते आणि नवऱ्याने इतकी ऑर्डर सांगितली आहे की कॉफी आण म्हणून मग मला कॉफी आणावीच लागेल, गरम कडकडीत, आणि तो रुमाल त्याच्या हातात देते, हातात देण्याऐवजी मुद्दाम ती हातात द्यायचं नाटक करते आणि बेडवर फेकून देते आणि तोऱ्यात बाहेर निघून जाते, तर अद्वैत इतका चिडतो आणि लगेच तेथील जे काही पुस्तक आहे तो कलावर फेकून मारायला सुरुवात करतो आणि रागाने तिच्याकडे पाहतस, आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये राहुल ती चौकशी करून येतो आणि रोहिणीला तो कला समोर म्हणजे किचन मध्ये कला असते आणि मुद्दाम रोहिणीला सांगत असतो की अद्वैतने एका नवीन शॉपसाठी जागा खरेदी केलेली आहे आणि ती म्हणजे ती जागा खऱ्यांची आहे कला खऱ्यांची घर, तेव्हा कलाला हे समजते, कला हे ऐकते, तिला अद्वैतचा खूप राग येतो आणि डायरेक्ट ती अद्वैतकडे रूममध्ये येते आणि अद्वैतला म्हणते की तू आमचं घर विकत घेतलंस का, आमच्या परिस्थितीचा फायदा घेऊन तू आमचा स्वतःचा बिझनेस मोठा करतोय, तेव्हा दिनकर आणि संगीता येतात आणि ते कलाला म्हणतात की थांब कला, तर दिनकर सांगायला सुरुवात करतो की आमच्या डोक्यावरील कर्ज आहे तर ते फेडण्यासाठी त्यांनी हे सर्व केलंय, तू त्यांना चुकीचं ठरू नकोस, अगं ते देव माणूस आहेत आणि त्यांच्यावर असे आरोप करू नकोस, तेव्हा कलाला सर्व काही समजते, कला म्हणते की सॉरी, तेव्हा अद्वैत म्हणतो की काय एकदा ऐकलं नाही परत म्हण मोठ्याने, तेव्हा कलाही त्याच्या कानाजवळ येते आणि जोरात हसून सॉरी म्हणते आणि कलाही त्याच्या प्रेमात पडते म्हणजे त्याच्याकडे अगदी खुशून बघत असते, तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा, धन्यवाद.